सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्य हा परिपूर्ण प्राणी, कारण त्याच्याजवळ सगळे सगळे म्हणजे त्याच्याजवळ तो विचार करू शकतो, विचार देऊ शकतो आणि विचार घेऊ शकतो, असे गुण ईश्वराने त्याला दिले. बघा, सगळ्यांना समान असा मेंदू दिलेला आहे. प्रत्येकजण विचार करू शकतो, विचार घेऊ शकतो आणि विचार देऊ शकतो. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक मनुष्य प्राण्याला हा ही गोष्ट ईश्वराने समान दिलेली आहे. पण काही खूप असे सक्सेस होतात किंवा काही लोक ही जिथल्या तिथं राहतात. असं का होतं? कारण त्याच्यातले जी विचार करण्याची वृत्ती, विचार घेण्याची वृत्ती, विचार देण्याची वृत्ती, ही जी वृत्ती आहे त्यावर कोणी काम करतो. काही जण मात्र त्यावर काम करतं आणि काही जण मात्र त्यावर कामच करत नाही, लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतं. त्याच्यामुळे तो त्या दिलेल्या गोष्टीचं त्याला गांभीर्य नसतं. आणि ह्या तीन नेहमी हे तीन प्रश्न स्वतःला विचारा की तू विचार करू शकतो, विचार देऊ शकतो आणि विचार घेऊ शकतो, ही क्वालिटी माझ्यात येईल. आणि मग ह्या तिन्ही प्रश्नाचं उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. का? जर आपण हे तीन प्रश्नाची उत्तरं शोधली तर आपल्याला कोणत्याही संकटाला पार करण्यासाठी कोणी अडवू शकत नाही, किंवा आलेल्या कोणत्याही समस्येला दूर करण्यासाठी आपण कोणत्याही समस्येतून बाहेर निघण्यास आपल्याला कोणी रोखू शकत नाही. म्हणून जेही संकट आपल्याला आलं किंवा कुठलाही प्रॉब्लेम जर आपल्याला आलं, त्यातून बाहेर पडण्याचा नक्की मार्ग असतो. बसतात, एक दार बंद झालं तर दुसरा उघडतो, दुसरा बंद झाला तर तिसरा उघडतो. अशा अनेक गोष्टीतून आपण ऐकत आलेलो आहे. पण जेव्हा आपल्यावर संकट येतं, जेव्हा आपल्यावर काही अडचण येते, तेव्हा मात्र आपण एक दार बंद झालं म्हणजे आपण हतबल होतो, खचतो, खचून जातो. पण असं करू नका, कारण ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत त्या कृतीत आणा. माणूस हा जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत भरपूर गोष्टी शिकत असतो. अशा अनेक गोष्टी कळत न कळत त्याला त्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. पण होतं काय, जेव्हा त्याच्यावर संकट येतं, त्या संकटात तो इतका खचून जातो की त्याच्यामुळे त्याला विचार करण्याची किंवा विचार घेण्याची, विचार देण्याची त्याच्यात शक्तीच राहत नाही. त्या प्रश्नाचा विचारच करत नाही, त्या प्रश्नाचं उत्तरच शोधू शकत नाही. असं होतं. त्याच्यामुळे त्या संकटात इतकंही खचून नका जाऊ की तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, किंवा तुमच्याजवळ उत्तर असून ते उत्तर तुम्ही शोधू शकत नाही. असं होतं. त्याच्यामुळे नेहमी आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान कृतीत आणा. तुमच्याजवळ जे पण असेल ते तुम्ही फक्त डोक्यात विचार करत बसू नका, किंवा ते फक्त डोक्यातच ठेवू नका, तर त्या गोष्टीवर काम करा. त्या गोष्टीवर काम करण्यापूर्वी आपण लोकांचा विचार न करता हा विचार करा की त्या गोष्टीवर आपण जर काम केलं तर त्यामुळे आपण आपल्यावर आलेल्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो, आपण त्या संकटाला सामोरे जाऊ शकतो, ती ताकद आपल्यात येऊ शकते. म्हणून कोणतेही संकट आले म्हणून हतबल होऊ नका. हतबल होण्यापेक्षा आजपर्यंत जे काही चांगल्या गोष्टी शिकत आलो, कळत न कळत मला जे ज्ञान मिळाले, त्या ज्ञानातून मी जे शिकलं आहे ते बाहेर काढा, ते डोक्यात ठेवू नका. त्याच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार न करता माझ्याजवळ जे ज्ञान आहे किंवा मला जे माहिती आहे ते बाहेर काढा, ते कृतीत आणा, त्या गोष्टीवर काम करा. नक्कीच तुम्ही त्या संकटातून बाहेर पडा. तर मराठी माणूस हा खूप परिपूर्ण आहे, पण लोक काय म्हणतील हाच विचार करत असतो आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी तो सोडून देतो. त्याच्यातली जी क्वालिटी तो ओळखू शकत नाही, कारण तो इतरांचा विचार करतो. म्हणून त्या असं वाटतं आपल्यातला स्व आपण ओळखायचं आहे. आणि माणसाने स्वतःवर प्रेम करायला केलं पाहिजे. आणि जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो कधी इतरांना नावच ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण त्याला परिपूर्णपणे स्वतःची ओळख झालेली असते. आणि जो माणूस स्वतःची ओळख करतो त्याला एवढा वेळ नसतो इतरांना नावं ठेवण्याचा. म्हणून नेहमी विचार करा, ईश्वराने आपल्याला जे पण दिलेलं आहे त्याचं कौतुकाने घ्या आणि त्याच्यावर काम करा.